आता बातमी आहे मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भातली. सर्वोच्च न्यायालयाच्या सत्ता संघर्षावरील निकालानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना चांगलाच वेग आलाय. शुक्रवारी विदर्भ दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिल्लीचा दौरा केला आणि या दिल्लीवारीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी वरिष्ठांसोबत मंत्रिमंडळाच्या विषयावर चर्चा केल्याची माहिती मिळते. या बैठकीनंतर फडणवीस मध्यरात्री नागपुरात परतलेत अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आणि त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार आणि कोणाच्या पदरी निराशा पडणार हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे शिंदे गटातून संभाव्य मंत्री बघा, भरत गोगावले यांचं नाव घेतलं जातं ज्यांना जलसंधारण खातं दिलं जाऊ शकतं, तर संजय शिरसाटांना परिवहन किंवा क्रीडा या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. पंचुकडूंच्या बाबतीत दिव्यांग मंत्रीपद हे निश्चित असल्याचं म्हटलं जातं. सदा सरवणकर यांना देखील मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. यामिनी जाधव असतील, त्याचबरोबर अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील यांचं देखील नाव पुढे येताना दिसतंय.